नमस्कार मित्रांनो, स्टूडेंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण विद्युत धारेचे परिणाम हे जे आपण प्रकरण सुरू केलेलं त्यामधील उर्वरित भाग तो म्हणजे काय फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आणि इतर जे काही गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम। प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आपल्याला उपयोगाला येतो। आपल्या समोर त्याची आकृती दाखवलेली आहे। आकृतीमध्ये आपल्याला एक उजवा हात दाखवलेला आहे, त्या उजव्या हाताचा अंगठा जो आहे, त्यानंतर तर्जनी आणि मधले बोट अशी तीन बोटं आपण इथे वापरलेले आहेत। उजव्या हाताचा अंगठा जो आहे तो आपला विद्युत वाहकाची गती दर्शवतो आहे, त्यानंतर तर्जनी जी आहे ती आपल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि मधले बोट जे आहे ते विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युत धारेची दिशा, असा आपला ह्या उजव्या हाताच्या नियमामध्ये आपल्या आकृती दिलेली आहे। त्याचप्रमाणे हा जो नियम आहे तोच आपला खाली साध्या सिंपल तीन बाणांनी दाखवलेला आहे। विद्युत वाहकाची गती म्हणजे हा अंगठा आहे, विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युत धारेची दिशा हे मधलं बोट आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा हे तर्जनी आहे। हा जो आपल्या उजव्या हाताचा नियम जो आहे तो आपला प्रवर्तित विद्युत धारेची दिशा म्हणजे ही जी विद्युत धारेची दिशा आहे का विद्युत धारा कोणत्या दिशेला असते ते आपण ह्या उजव्या हाताच्या नियमावरनं सांगू शकतो। उदाहरणार्थ जर आपण इमॅजिन केलं का आपल्या हातामध्ये तार, विद्युत प्रवाहित तार आहे, तर आपल्या याप्रमाणे विद्युत वाहकाची गती ही या दिशेने आहे, चुंबकीय क्षेत्राची दिशा ही तर्जनीच्या दिशेने आहे आणि विद्युत धारेची दिशा ही मधल्या बोटाच्या दिशेने आहे हे आपल्या इथे जाणवेल। आणि हा जो नियम आहे हा नियम फ्लेमिंगने आपल्यासमोर मांडलेला आहे, म्हणून या नियमाला आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम असे म्हणतो। मायकल फॅरडे प्रयोगशील वैज्ञानिक होते, त्यांचे अधिकृत शिक्षण झाले नव्हते। म्हणजेच काय, तर मायकल फॅरडे हे प्रयोगशील वैज्ञानिक, ते प्रयोगशाळेत जास्तीत जास्त काम करायचे, त्यांचे शिक्षण काय जास्त झाले नव्हते। एका बुक बाइंडिंगच्या दुकानात लहानसा मायकल कामाला लागला। तेथील पुस्तके वाचता वाचता त्याला विज्ञानाची गोडी लागली। लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमधील हॅम्फ्रे डेव्ही यांनी त्याला प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून नेमले। म्हणजेच काय, तर त्यांचं शिक्षण जास्त झालं नव्हतं, त्यांना विज्ञानाची गोडी होती, तर पुस्तके बाइंडिंग करता करता त्यांना ती ज्ञान तेवढं मिळालेलं आहे। आणि लंडनमध्ये हॅम्फ्रे डेव्ही आणि त्याच्या प्रयोगशाळेत त्यांना सहाय्यक म्हणून ठेवलेले होते। तेथेच त्यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले, तसेच विद्युत अपघटनाचेही नियम शोधून काढले। कित्येक विद्यापीठांनी त्यांना मानद पदवी देऊ केली, परंतु फॅरडे यांनी असे सन्मान नाकारले। म्हणजेच काय, तर त्यांनी लंडनमध्ये हॅम्फ्रे डेव्ही यांच्या प्रयोगशाळेत ते सहाय्यक म्हणून होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी भरपूर सारे नियम शोधून काढले आणि त्यासाठी त्यांना मानद पदवी पण देण्यात आलेली होती, पण त्यांनी ती स्वीकारली नाही आहे। विद्युत खटाकडून येणाऱ्या आणि परिपथाकडे वाहणाऱ्या, म्हणजे हा आपल्यासमोर आकृती आहे। आकृतीमध्ये विद्युत खट दिलेला आहे, ह्या विद्युत खटातून परिपथापर्यंत वाहत जातो आणि पुन्हा त्या परिपथातून विद्युत धारेपर्यंत वाहत जातो, त्याला आपण दिष्ट धारा असे म्हणतो। आणि या उलट जिचं वहन दोन्ही दिशेने होते त्याला आपण प्रत्यावर्ती धारा म्हणजेच अल्टरनेट करंट असे म्हणतो। आपल्यासमोर प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा म्हणजेच अल्टरनेट करंट आणि डायरेक्ट करंट ह्यांचा आपल्या डायग्राम समोर दिलेला आहे। आपण त्या आकृतीवरनं सहज स्पष्ट करू शकतो। आकृतीमध्ये आपला एकच बाण दाखवलेला आहे, म्हणजे काय, या ठिकाणी करंट विद्युत धारा जी आहे ही एकाच दिशेने होते, इकडे दोन बाण दाखवलेले म्हणजे विद्युत धारा दोन दिशेने होते। यालाच आपण डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट म्हणजे दिष्ट धारा आणि प्रत्यावर्ती धारा असे म्हणतो। या ठिकाणी जी आपली दिष्ट धारा आहे ती दिष्ट धारा स्थिर असू शकते किंवा कमी होऊ शकते, पण ती दोलायमान, दोलायमान म्हणजे काय, ऑसिलेटर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याप्रमाणे ती होत नाही, म्हणजे पुन्हा पुन्हा ती होत नाही। आपल्याला आलेखामध्ये आलेखाच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे विद्युत धारा। या ठिकाणी आलेखामध्ये उभे जे आहेत ते विद्युत धारा अँपियरमध्ये आहे आणि खाली आपला वेळ म्हणजे काल सेकंदात दिलेला आहे। इथे ब्ल्यू कलरची लाईन दिष्ट धारा आहे आणि ऑरेंज कलरची लाईन ही प्रत्यावर्ती धारा म्हणजे अल्टरनेट करंट आहे। त्याचप्रमाणे सिंपल डायग्राम आपल्याला बाजूला दिलेला आहे। या ठिकाणी हा जो वेव निर्माण होतो या ठिकाणी
या ठिकाणी ही वाढती दिष्टधारा, स्थिर दिष्टधारा आणि कमी होण्याची दिष्टधारा आहे असे या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे दोन्ही पण प्रत्यावर्ती धारा आणि दिष्टधारा यांचे आलेख आहेत. सुरुवातीला आपला काल जो दिलेला आहे तो काल या ठिकाणी सेकंदात दिलेला आहे. या ठिकाणी जो काही बदल होतोय हा प्रत्येक बदल सेकंदामध्येच होत आहे. आणि विद्युतधारा ही अँपियरमध्ये ऋण 2 अँपियर, ऋण 1.5 अँपियर, ऋण 1 अँपियर, 0.5 आणि 0, 0.5 अशी या ठिकाणी विद्युतधारा अँपियरमध्ये दाखवलेली आहे. त्यानंतर आहे विद्युत चलित्र. मागच्या वेळेला आपण विद्युत चलित्र पाहिलं. विद्युत चलित्राचा वापर पंखे, त्याचप्रमाणे टेबल फॅन वगैरे जो असतो, कॉम्प्युटर्स म्हणजे संगणक यामध्ये वापर होतो. विद्युत चलित्राचीही रचना त्याचप्रमाणे आहे ज्याप्रमाणे विद्युत जनित्राची आहे. फक्त फरक या ठिकाणी असा आहे का विद्युत जनित्रापासून आपल्या ऊर्जा निर्मिती होते. ज्याप्रमाणे विद्युत चलित्रामध्ये नॉर्थ पोल साऊथ पोल इकडे आहे, उत्तर आणि दक्षिण ध्रुव चुंबकीय चुंबकाचे आहेत, सेम त्याचप्रमाणे इथेही तेच आहे. इथे चुंबकीय क्षेत्र आहे, चुंबकीय क्षेत्रामध्ये कुंडल आहे ए बी सी डी, त्यानंतर बी वन बी टू आर वन आर टू हे विद्युतवाहक कडी आणि कार्बन ब्रश या ठिकाणी आहेत. त्यानंतर इथेही आस बसवलेला आहे. इथे आपण हे विद्युत जनित्राची आपल्याला आकृती दिलेली आहे. या ठिकाणी विद्युत धारा आहे ही या ठिकाणी पहा ए बी सी डी पासून वहन होते आणि या ठिकाणी नंतर मग मधला जो आस आहे चुंबकीय क्षेत्रामुळे तो आस फिरतो आणि हा या ठिकाणी विद्युत धारा म्हणजे वीज निर्माण होते आणि ती आपण इथे पुढे वापरू शकतो. इथे आकृतीमध्ये बघायचं आहे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ए बी हा ए पासून बी पर्यंत आणि सी डी सी पासून डी पर्यंत या शाखांमध्ये विद्युत धारा निर्माण होते. ती ए पासून बी पर्यंत, सी पासून डी पर्यंत अशा दिशेने जाते. अशा प्रकारे ए बी सी डी अशी या ठिकाणी विद्युत धारा वाहू लागते. पुढे ती बी टू परिपथाकडून गॅल्वानोमीटर बी वनकडे, म्हणजे बी टू परिपथ आहे ह्या परिपथाकडून गॅल्वानोमीटरपासून बी वनपर्यंत ती वाहत वाहत जाते. त्यामुळे ए बी सी डी या एका कुंडलाऐवजी अनेक वेढे गुंतलेले आहेत. म्हणजे ए बी सी डीपासून पुन्हा इथे बी टूपासून बी वनपर्यंत पुन्हा या ठिकाणी आर वनमध्ये येत आहे. अर्ध्या परिवलानंतर ज्या वेळेला एक परिवलन पूर्ण होते त्यावेळी ए बीच्या जागी सी डी आणि सी डीच्या जागी ए बी येते. म्हणजे हा ए बी आहे हा या साईडला येतो एस जवळ आणि सी डी या साईडला येतो आणि या ठिकाणी डी सी बी ए अशी उलट विद्युतधारा या ठिकाणी निर्माण होते. हे जे कार्य आहे ह्यालाच आपण विद्युतधारेचे जनित्र किंवा विद्युतधारा किंवा विद्युत जनित्र असे म्हणतो. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. या ठिकाणी आपलं विद्युतधारेचं परिणाम हे प्रकरण संपलेलं आहे. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि आपल्या स्टुडंट सफारी चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही. पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.